म्हणजे त्या काळातही असा एक नियम प्रचलित असावा कदाचित की मुलगा हा कर्तृत्ववान असावा, धनवान असावा, म्हणून तो लक्ष्मीच्या पुढे आहे आणि मुलगी ही शिकलेली असावी आणि ती शिकलेली असावी, हुशार असावी, म्हणून ती महासरस्वतीच्या समोर आहे. त्यानंतर असं म्हणतात की सरस्वती आणि महालक्ष्मी एका ठिकाणी नांदत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की ज्या ठिकाणी पैसा आहे तिथली मुलं शिकत नाहीत, मुली शिकत नाहीत, पण ज्या ठिकाणी पैसे नाहीत, गरीब आहेत, त्या ठिकाणची मुलं शिकले शिकतात, फार हुशारही असतात, अशा गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतात. त्याच पद्धतीने जुन्या काळातही अशी गोष्ट असावी आणि त्यामुळं हे अशी रचना त्या ठिकाणी आपण मांडण्यामध्ये करत असतो असं आपल्याला लक्षात येतं. तर असा हा एक आगळा वेगळा उत्सव. त्यानंतर आपण असं दाखवतो इथे की महासरस्वती आणि महालक्ष्मी या दोघीजणी एका ठिकाणी नांदत आहेत. त्या नांदत नाहीत कारण जिथे लक्ष्मी आहे तिथे सरस्वती वास करत नाही, जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी नसते असं आपण म्हणतो, असं आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच ठिकाणी. परंतु आपल्याला इथे मात्र आपण त्याला सुतवतो, दोऱ्यानं त्याला सुतवतो. याचा अर्थ असा की हा आपला एक अट्टहास आहे की सरस्वती आणि महालक्ष्मी या दोघींना एकत्र बांधण्याचा हा एक अट्टा असावा, त्या दोघीही आपल्या घरात असाव्या, मुलगा हा कर्तृत्ववान व्हावा आणि मुलगी ही हुशार व्हावी यासाठी आपण या दोघींना एकत्र बांधतो, म्हणजे आपण त्यांना एकत्र सुतवतो. तर अशा प्रकारे हा एक आगळा वेगळा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. धन्यवाद.